मित्रांनो आता आपण कूड या मॉडेल एक्झलेरचा वापर करणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत पास्टमध्ये एखादी ॲबिलिटी सिद्ध केल्यानंतर पास्टमध्ये एखादी ॲबिलिटी सिद्ध केल्यानंतर कूड घ्यायचा असतो हे लक्षात ठेवा त्याचे वाक्य आपण शकला शकली शकलो शकले या अर्थाने घ्यायचे आहेत त्याचे आपण काही उदाहरणं पाहूयात मी तिला भेटू शकलो आय कूड मीट हर आय कूड मीट हर मी हरवलेले पुस्तक शोधू शकलो आय कूड फाईंड द लॉस्ट बुक आय कुड फाइंड द लॉस्ट बुक ती गाणे गाऊ शकली शी कूड सिंग अ सॉन्ग शी कूड सिंग अ सॉन्ग मित्रांनो आपल्याला नकारार्थी वाक्यदेखील याच अर्थाने घ्यायचे आहेत तो मुंबईला जाऊ शकला नाही ही नॉट गो टू मुंबई ही नॉट गो टू मुंबई राजेश त्याचे काम पूर्ण करू शकला नाही राजेश कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क राजेश कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क बॉक्स हलका होतं म्हणून तो उचलून घेऊ शकला द बॉक्स वॉज लाईट सो ही कुड पिक इट अप द बॉक्स वॉज लाईट सो ही कुड पिक इट अप तो त्याचे ध्येय पूर्ण करू शकला नाही ही कुड नॉट अचीव हीज गोल ही कुड नॉट अचीव हिज गोल तो प्रेक्षकांमध्ये भाषण करू शकला ही कुड मेक अ पीच इन द ऑडियन्स ही कुड मेक अ पीच इन द ऑडियन्स मित्रांनो या कुडची वाक्य पास्ट ॲबिलिटी दाखवण्यासाठी शकत होतो शकत होती शकत होते या अर्थाने देखील घ्यायचे आहेत काही उदाहरणं आपण पाहूया जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा मी गाणे गाऊ शकत होतो वेन आय वॉज इन कॉलेज आय कुड सिंग अ सॉन्ग वेन आय वॉज इन कॉलेज आय कुड सिंग अ सॉन्ग जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा हॉटेलमध्ये मी जेवणासाठी जाऊ शकत होतो वेन आय हॅड द मनी आय कुड गो टू द हॉटेल फॉर अ मील वेन आय हॅड द मनी आय कूड गो टू द हॉटेल फॉर अ मील जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी पाच किलोमीटर धावू शकत होतो वेन आय वॉज अँगर आय कुड रन फाईव्ह किलोमीटर्स वेन आय वॉज अँगर आय कुड रन फाईव्ह किलोमीटर्स पाच वर्षापूर्वी मी पन्नास किलो वजन उचलू शकत होतो फाय इयर्स ॲगो आय कूड लिफ्ट

म्हणजे विनम्र विनंती या विनम्र विनंतीमध्ये कूडचा जो उपयोग असतो त्याचा भूतकाळाशी काहीही संबंध नसतो या प्रश्नामध्ये वर्तमान काळात केलेली ती विनंती असते यासाठी आपण काय उदाहरणं पाहूयात तुम्ही खिडकी उघडू शकाल का कुड यू ओपन द विंडो कुड यू ओपन द विंडो तुम्ही मला पैशाची मदत करू शकाल का कुड यू हेल्प मी विथ मनी कुड यू हेल्प मी विथ मनी तुम्ही मला पेन देऊ शकाल का यू गिव मी अपेन यू गिव मी अपेन तुम्ही एक ग्लास पाणी देऊ शकाल का कुड्यू गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर यू गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर तुम्ही ए सी चालू करू शकाल का कुड यू टर्न ऑन द ए सी कुड यू टर्न ऑन द ए सी तुम्ही मला लोन देऊ शकाल का कुड यू घ्यू मी अ लोन कुड यू घ्यू मी अ लोन मित्रांनो पॉलेट परमिशनसाठी देखील या कोडचा वापर केला जातो या कोडचा देखील भूतकाळाशी काही संबंध नसतो या प्रश्नामध्ये वर्तमान काळात केलेली ती विनम्र परवानगी असते म्हणजे वर्तमान काळात परवानगी मागण्यासाठी या विनम्र परवानगीचा वापर केला जातो त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूयात मी तुमचा पेन वापरू शकतो का कुड आय यूज युअर पेन कुड आय यूज युअर पेन मी तुम्हाला मदत करू शकतो का कुड आय हेल्प यू कूड आय हेल्प यू मी सहली जाऊ शको का कूड आय गो ऑन अ ट्रीप कुड आय गो ऑन अ ट्रीप मी इत बसू शको का कूड़ आई सी ठेर कुड आय सी ठेर मी तिचाशी बोलू शको का कूड आय टॉक टू हर कुड आय टॉक टू हर मी पुस्तक वाचू शको का कूड आय रीड दिस बुक कुड आई रीड दिस बुक